कशाचं हसू यायलंय तुला? आमच्या जीवाची घालमेल बघून. माझं जाऊ दे, पण माई आणि दादांसाठी तरी यायचं ना. काही सरलंच तिकडे जाऊ ना आम्हाला. सॉरी सॉरी, थट्टा करत होते. मला ठाव आहे तू मला कधीच विसरणार नाहीस. ज्योतिका, स्टॉप स्टॉप, सोशल डिस्टन्सिंग रिमेंबर. हग मी. इतका उशीर का झालाय तुला? अरे एअरपोर्ट वरच वेळ लागला, सगळ्या टेस्ट तिथेच झाल्या. मग काय, एव्हरीथिंग इज नॉर्मल? ग्रेट, कम देन, लेट्स हॅव कॉफी. शुअर. हे समद जपून ठेवलंय तुझ्यासाठी. या येळी आलास ना की दाखवणार होते. हे खिरा लवकर. किती वाढ बघायला लावलीस जयदीप तू. इट्स बीन 3 months. हा आय नो यार, माई दादांना भेटून पण खूप वर्ष झाली. ए बट तुला माहिती आहे, आपण लंडनमध्ये होतो ना तेव्हा एकही दिवस असा गेला नव्हता की आपण भेटलो नव्हतो. आय नो. आणि मला हे सरप्राईज खूप आवडलंय. यु नो वॉट, माई दादांसाठी पण सरप्राईज आहे. डोंट टेल मी त्यांना माहीत नाही आहे तू येतोयस ते. हे ठेव तुझ्याकडे आपल्या लग्नाची आठवण म्हणून. हे बघ असं रडवतोस तू मला. उगम मन कावरं बावरं होत र, पण आता नाही रडणार मी. तू दिलेलं हे मोरपीस आहे माझ्याकडं, फक्त माझ्याकडं. आणि तू बी माझ्याकडेच येणार आहेस, फक्त माझ्याकडे. झोली भर दे बेटा, खुदा तुझे सही राह दिखलाएगा. प्लीज जस्ट गो फ्रॉम हियर, जस्ट लीव. ज्योतिका इट्स ओके, होल्ड दिस. जयदीप, ऊपर वाला तुझे बरकत दे बेटा. जहां तुझे होना है वहीं तू जाएगा, जिसकी मंजिल है तू वही तुझे पाएगा. इश्क तो खुदा है बंदे, वो खुदा ही बिछड़ों को मिलाएगा. का कुणास ठाव, माझं मन मला सांगायले आज तू नक्की येणार. तू खरच येणार आहेस म्हणून सांगायलंय का मला तू याव असं वाटतय म्हणून सांगायलंय? माझच मन माझीच थट्ट करतय का? माझी आठवण आहे ना? पण आता तर मी आलोय, हे जपून ठेवायची काय गरज आहे? अजून काय काय जपून ठेवलंयस आपल्या लहानपणीच, दाखव मला. वय वय दाखवते. हा
चला ग लवकर, आवर लवकर. तांब्या मिळाला. काय ग, काय झालं? अम्मा मला वाटतंय जयदीप आलता इथं. जयदीप? अग तो इथे कसा येईल म्हणतो मी? तो फॉरेनला असतो ना, तुला भास झाला असेल. गौरी चल, माई दादा वाट बघतायत, मी जातो तू ये. हा ओम राजाधिराजाय प्रसय्य साईने नमो वयम वही श्रवणाय कुर्मय. माझी महाराणी, सौताचं महत्व वाढवायला मुद्दाम उशीर येतेस वय. बाकीच्या कशी पुढे 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 करत असती? एक लक्षात ठेवायचं, नोकरानं मालकाच्या आधी पोचायचं असतं, पाय की नाही वय म्हणके. अम्मा अहो गौराबाई कुठे? येते की हो. चाल लाळ घोटायला. अग चल लवकर, किती काम करशील. माई दादा आली बर का? कवापासून माईन दादा वाट बघायले. जा बस बस. की काय झालं दादा? बस गुरुजी, पूजेची सगळी तयारी हिनच केली. हो का, छान. अगदी मला बोट ठेवायला जागा उरली नाहीये. आमच्या गौराबाईच्या कामात कधीही खोट सापडायची नाही तुम्हाला. बघा पाहिलं आपण तर यांच्या खिसगंतीत पण नाही. यांचं घोडं कोणापाशी अडलंय? गौरीपाशी. बरोबरच हाय. तुम्ही म्हणताय ते. हा बर, आता आपण आरती सुरू करायची का? हो अगदी. माई साहेब, रेणुवंश आणि शेखर भाऊ आले नाहीत ना वाजून? हा ते सांगितलेल्या वेळेत येते तू कधी? ते तर झालंच, पण आज पूजा आहे ना. नाही नाही, पण आपण सुरू करूयात की, मुहूर्त टाळायला नको. ते बी खरंच. मला वाटतं गुरुजी, करूया आपण सुरुवात आरतीला. अंबाबाई, तुझी कृपा सगळ्यांवरच असती, पण आज जरा आमच्यावर बाकीच्यांपेक्षा जास्त असू दे. दादांना आज वाटण्या करण्याची सद्बुद्धी दे ग बाई, आणि त्यातला नंदिनी गृहोद्योगाचा खारीचा वाटा आमच्या पदरात टाक, आणि या गौरीला कुठंतरी लांब नेऊन टाक. तुम्ही म्हणाल तस. अंबाबाई, आपली फक्त एकच इच्छा, कंपनीचा मालक व्हायचंय मला. आंबी माती, सिरियल मध्ये अलकाला पावलीस तसं मला बी पाहू की, आणि आमच्या यांच्या मनासारखं कर की सगळं. माते हिला बघून माझ्या काळजात होते आणि बाणी, मी हिचा राजा आणि हीच माझी राणी. अंबाबाई, तुला तर मनातलं सगळं कळत, तरी बी तुझ्या जवळ एकच मागणं आहे, या घरातल्या सगळ्या माणसांना सुखी ठेव. माझ्या वाटचं सुख बी त्यांनाच दे, कारण मला जे बी काय सुख मिळाले ते या घरानंच दिलंय, आणि त्या सुखाची साय मात्र माझ्या जयदीपला दे. त्याच्या मनातलं सगळं त्याला मिळू दे. राम हरे राम, राम राम हरे हरे.
हरे हरे कृष्णा 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 हरे हरे आई अंबाबाईच्या नावानं चालू बस 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 थांबा थांबा इथंच थांबा की अग बस झालं इथंच अग अग इथं कुठं थांबवाय लागलीस पैसे द्या चला आहेत नव होय की आप तेवढं तरी कमावतोय की तेवढंच तर कमावता नाही म्हणून तर दादासाहेब शिर्के पाटलांची लेक हे असं रिक्षानं फिरायला लागतंय आय 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 म्हणून इथे लांब थांबवायला लागलीस मग काय दारासमोर नेऊ त्या वाटच बघत असतात मला टोमणे माराया आणि मग विचारल्यावर त्यांना काय सांगायचं कारण आलो नशीब आमचं तेवढं तरी कळलं म्हणायचं चला आता लवकर बावार चिल्लर दे चिल्लर घेत बसलाय माणूस दादासाहेब प्रसाद सुखी रावा शब्द मनासारखं होऊ दे म्हैसे प्रसाद गौरी प्रसाद प्रसाद हॅलो एव्हरीबडी सॉरी सॉरी जरा लेटच झालं बरं का लय ट्रॅफिक लागलं बघ अच्छा अच्छा मुंबई मार्गे आलात होय अच्छा ए बावड्या अरे सरकी रेणुकाताई आरती चुकवलीस बघ तू असं काय बोलताय भाऊजी अहो आरती आपण करायची त्या फकस्त प्रसाद घ्यायला येणार वय की नाही म्हणजे झालं असू द्या शेखरराव नाही आले अहो माई एवढा मोठा दिवस आणि तो कसा चुकवीन मी गौराताई माई पाया पडतो सुखी राव सुखी दादासाहेब राहू दे जाऊ बापू आधी प्रसाद घ्या अनिल राव ओ अम्मा औ जेवणाची तयारी कुठपर्यंत आली स्वयंपाक तयारीच की हो गौरीबाईंना सगळं एक हाती बनवलंय बघा अरे वा तवाच कवा धरणं आमच्या तोंडाला पाणी सुटायलंय ओ गौराबाई इथं काय करून राहिले या इथे भय दादा आज काय काय बेत आहे तुमच्या आवडीच्या पुरणपोळ्या माईंची खीर शालिनी वहिनींची कोशिंबीर उदय दादांच्या कात्र्या देवकी वहिनींचा मिरचीचा ठेचा मल्हार दादा कटाची आमटी केली बर का अरे वा आणि माझ्यासाठी तुझ्यासाठी तर काय बी नाही बनवणार म्या बदामाचा शिरा बी नाही माझ्यासाठी मिरचीचं ठेचं बनवलंयस ना व आता कशाला बदामाचं शिरा बनवणार आहेस एक काम कर तू बनवूच नकोस इथं कुणाला आवडतोय बदामाचा शिरा बदामाचा शिरा माझ्या जयदीपला लय आवडतो परमाई तेव कुठं येत वा इथं गौराबाई आजचा हा दिवस आम्ही बघायलोय ते केवळ तुझ्या आबांमुळंच तवा आज आमचं ताट तुम्हीच वाढायचं चला मालकिन थांबके व गती माझी महाराणी सगळ्यांनी किती कौतुक केलं ग तिच पड भरलं असेल ना कौतुक ऐकून आम्हाला भुका लागलं तिथे चला तयारीला लागा चला चला काय इकडे येतात
जाऊ बाई, असं काय करायलाय तुम्ही? आणखी जरा जेवाय जायचंय तुमचं आणि काय? मिरचीचं ठेच केलंय माझ्यासाठी गौरीनं. येच तिकडे चल, चल तिकडे. हो आऊ काय. ये बघ मी काय सांगायले, आज माई आणि दादा प्रॉपर्टीची वाटणी करणार म्हणजे करणार. द्या टाळी, मला बी असंच वाटायलंय. टाळी कसली मागती? अगं आपली प्रॉपर्टी आहे ना ही, या प्रॉपर्टीचा हिस्सा बाहेर गेला तर कस जाईल? अगं तू बघत नाहीस वय, गौरी कशी पुढे पुढे करते ते प्रॉपर्टीसाठीच करते. या प्रॉपर्टी मधला एक जरी वाटा तिला गेला तर करणार काय आपण? खुळ आहेत का तुम्ही? म्हणजे काय बी काय बोलायलाय असं म्हणायचं होत, म्हणजे नोकराला कोण असं प्रॉपर्टीतला हिस्सा देत असते काय? पायातली वाहन पायातच ठेवावी. यम्माला कळतय, तुला कळतय, पण माय आणि दादांना कोण सांगल? आता मला सांग, आपण सगळेच माय आणि दादांचा किती रिस्पेक्ट करतो? करतो ना व लय. पण त्यांना हाय का आपलं कौतुक? नाही त्यांना कौतुक कोणाचं? गौरीच. आणि आपली किंमत शून्य. कळतय ना व वय? म्हण की वय वय. हा जा बाई बघा ना, आज पण आरतीच्या वेळेला त्यांच्या बाजूला तीच उभी होती. आपण कुठं होतो माग? म्हणूनच तर मी म्हणायले तिला धडा शिकवायलाच पाहिजे. तिला अद्दल घडवायची असेल ना तर काहीतरी केलंच पाहिजे. त्या महेकच्या सासून आहे ना, त्या महेकला अशीच ताळ्या बांधली. कोण? महेक. ओ महेक, सपने कशिशके मधली महेक. तिच्या सासून तिचे हातपाय बांधून असंच खोलीत डांबून टाकलं होत. आपण गौरीला असंच करायचं का? खोली आहे का काय तू? आपल्या घरामध्ये कुठल्या खोलीत बांधणार आहेस तिला? काय पण ते बी बरोबर आहे म्हणा, पण आपल्या घराच्या भिंतीला कान आहेत. मळ्यातल्या खोलीत ठेवलं तर? बघितलं बघितलं, मी बोलले होते ना आपल्या घराच्या भिंतीला कान आहेत ते. तू आहेस वय, अरे किती भिले मी. मी काय म्हणतो, तुम्ही तिला फक्त मळ्यातल्या खोली पाठवा आणि पुढं काय करायचंय ते फक्त या अनिल वर सोपवा. कस? ठीक पाठवते मी. देवकी अनिलराव कामाच आहे. मग भाऊ कोणाचा आहे? आता खरा खेळ सुरू झाला. करतेस ग तू? वाटीच्या जागे गिलास ठेवते की ग ताटात? ध्यान कुठे असत तुझ? सॉरी अम्मा. तुझा नवरा तुला सोडून गेला, त्याला किती वर्ष झाली ग? नाय मोजलो, बक्कळ झाली असतील ग. तुला तो दिसतोय, म्हणजे त्याचा भास बीस होतोय? आठवत बी नाही, लगेच झालं आणि 2 वर्षात पळून गेलं की ग तो. काय आठवणार? गौरी तुला कोणाचा भास होतो ग? भास मला नाही ग. काय गय गौरी? अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.